नमस्कार, सध्या श्रावण मास लागत आहे. नैवेद्यासाठी कुणाचा वाढदिवस असेल तर किंवा शुभकार्य असेल तर त्यासाठी मी तुम्हाला आज खास रेसिपी सांगणार आहे. ती म्हणजे दूध आणि शेंगदाण्यापासून अगदी झटपटीत तयार होणारी ही रेसिपी आहे. तर ह्या मिठाईला तुम्ही मिठाई म्हणू शकता आणि पेढाही. चला तर मग आज आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत. या ठिकाणी मी कढई ठेवलेली आहे गॅसवर. त्यामध्ये आपण एक कप दूध टाकून घ्यायचं आहे, म्हणजेच एक वाटी मोठी. त्यामध्ये आपण भाजलेले शेंगदाणे टाकणार आहोत. या ठिकाणी मी भाजलेले आहेत हे शेंगदाणे आणि यावरची साल काढून स्वच्छ करून घेतलेले आहेत हे शेंगदाणे. हेही आपल्याला ह्या दुधामध्ये टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला ह्या दुधाला एक उकळी येईपर्यंत ठेवायचं आहे. म्हणजेच एक उकळी आल्याच्या नंतर आपल्याला लगेचच गॅस बंद करून घ्यायचं आहे. तर ही रेसिपी तुम्ही उपवासालाही वापरू शकता. सध्या श्रावण लागत आहेत आणि उपवास आपले चालूही होणार आहेत, म्हणून आपण ही मिठाई कधीही बनवू शकतो. तर पाहू शकता या ठिकाणी उकळी आलेली आहे. त्यानंतर मी थंड करून हे मिश्रण एका मिक्सर जारमध्ये टाकलेलं आहे आणि याची छान बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे. बघू शकता या ठिकाणी ही पेस्ट बारीक करून झाल्याच्या नंतर आपल्याला परत एकदा गॅसवर एक कढई ठेवून घ्यायची आहे. तर मी तीच कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि त्यामध्ये अर्धा कप परत एकदा दूध टाकलेलं आहे आणि हे आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व मिक्स झाल्याच्या नंतर ह्यामध्ये आपल्याला 4 चमचे मिल्क पावडर टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्या मिठाईला घट्टसर आणि दाटसरपणा येतो. ही रेसिपी तुम्ही अवघ्या 20 मिनिटात बनवू शकता. अगदी सोप्या पद्धतीची आहे आणि यामध्ये जास्त वेळही जाणार नाही आणि एकदम घरगुती पदार्थामधून बनलेली आहे. तर त्यानंतर आपण ह्यामध्ये 5 चमचे साखर टाकून घेणार आहोत. तर तुम्हाला या ठिकाणी कितपत गोड आवडते त्याप्रमाणेच तुम्ही यामध्ये साखर कमी जास्त टाकू शकता. तर बघू शकता या ठिकाणी आपलं मिश्रण घट्टसर झालेलं आहे आणि आपल्याला सतत चमच्याच्या साह्याने हे सर्व हलवून घ्यायचं आहे कढईला न लागता. तर बघू शकता या ठिकाणी आणि याचा कलरही चेंज झालेला आहे, हलकासा ब्राऊन कलर आलेला आहे. अशा पद्धतीचं आपल्याला हे घट्टसर बनवून घ्यायचं आहे. त्यानंतर मी या ठिकाणी हे मिश्रण थंड झाल्यानंतर आपण एका चौकोनी डब्यामध्ये टाकणार आहोत. तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला सर्व चमच्यांनी व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि याला आपण 1 घंट्यासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. तर पाहू शकता 1 घंट्याच्या नंतर मी परत काढलेलं आहे आणि हे पेढ्याचं मिश्रण आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि याला हाताच्या साह्याने व्यवस्थित असा आकार द्यायचा आहे चौकोनी. त्यानंतर मी एका चाकूच्या साह्याने ह्याच्या छोट्या छोट्या वड्या पाडून घेणार आहेत. तर तुम्ही ह्या ठिकाणी अशा प्रकारच्या वड्या कापल्यात तरीही चालेल, याला बर्फीही म्हणू शकता. नंतर मी या ठिकाणी पेढ्याचे शेप दिलेलं आहे, म्हणजेच गोल आकार दिलेला आहे. तर पाहू शकता मस्त मिठाई झालेली आहे. नक्कीच ट्राय करा तुम्ही या रक्षाबंधनला. तोपर्यंत धन्यवाद.